नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आता सध्या माघ महिन्याचे गणपती बसलेले आहेत आणि बदलापूरमध्ये सुद्धा बसतात गणपती. बऱ्याच वर्षापासूनची परंपरा आहे. मी अगदी लहान असताना बदलापूरला जत्रेसाठी खास यायचे. रात्री लोकगीतांचे कार्यक्रम असायचे आणि ते पाहायला आम्ही आवर्जून यायचो इथे. तर आत्ता काही ते तसे कार्यक्रम होत नाहीत पूर्वीसारखे, पण हा गणपती बसलेला आहे. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक येत असतात आणि त्याचबरोबर इथे यात्रा मोठी भरते. म्हणजे अगदी पाळण्यांपासून ते तुम्ही हवी ती छोट्यातली छोटी वस्तू आणि मोठ्या वस्तू सगळं खरेदी करू शकता ह्या बाजारामध्ये, म्हणजेच या यात्रेमध्ये. तर चला तर मग मी तुम्हाला आज जितकं मला शक्य आहे तितकं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे आणि तुफान गर्दी असते बाजारामध्ये तिथे त्या यात्रेच्या. त्या कारणाने मला जितकं जमेल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे यात्रा भरलेली आहे आणि गणपती बाप्पा बसलेले आहेत तिथे मी तुम्हाला आता घेऊन जाते. चला तर मग. तर भार्गव आणि दिशा तयार आहेत, निघतोय आम्ही जाण्यासाठी. शॉर्टकटने मी मुलांना घेऊन चालली आहे. दिशा ती आई बघा. गणपतीचं ठिकाण कुठलं? तर बदलापूर ईस्ट मुंबईमध्ये हे गणपती बसलेले आहेत आणि 10 दिवसाचे गणपती असतात. 10 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य आहे तुम्ही नक्की एकदा येऊन भेट द्या इथे, म्हणजे गणपती बघायला नक्की या आणि जत्रेचीही मजा घ्या. चला तर मग पुढे आपण पाहूयात काय आहे ते. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी किंवा जत्रा पाहण्यासाठी फार लांब जायची गरज नाही आहे. स्टेशनला उतरलात की अगदी समोरच तुम्हाला जत्रेचा प्रारंभ दिसेल आणि गणपती बाप्पा बसलेले दिसतील. तर तुम्ही असं म्हणत असाल किंवा विचार करत असाल की मी सारखी जत्रा जत्रा का म्हणते, कारण गणपती बाप्पा बसलेले असले तरी जत्रा भरते असंच म्हटलं जातं इथे. म्हणून मी तुम्हाला सांगते की ही जत्रासुद्धा भरलेली आहे स्पेशल. तर नक्की पाहायला या तुम्ही, खूपच सुंदर असते. इथून मंदिराची एंट्री सुरू होती आहे. पहा, असं वाटलेलं खूप गर्दी असेल, आपल्याला दर्शन काही मिळणार नाही, कारण मुलं सोबत असल्याकारणाने ते तितका वेळ थांबणार नाहीत. पण असं झालं नाही, दर्शन अगदी व्यवस्थित घेता आलं, त्या कारणाने मला फार आनंद झाला आणि खूप छान वाटत होतं दर्शन घेताना बाप्पाचं. गणपती बाप्पाला फार जवळून पाहता आलं, दर्शन घेता आलं. मला वाटतं इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच असं गणपती बाप्पाच्या तिथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे. दरवर्षी जातोच असं नाही, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा मी जात असते. पण गर्दी बघून आम्ही तिथूनच मागे फिरतो की बाप्पाला लांबूनच नमस्कार. पण ह्यावेळेस तसं झालं नाही, मुलांना मी घेऊन गेले होते, तरीसुद्धा गणपती बाप्पाच्या जवळ जाऊन गणपती बाप्पासमोर नतमस्तक होता आलं. मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये आतली सजावट आणि बाहेरूनचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच सुंदर देखावा केलेला होता आणि मूर्तीबद्दल तर मी काय सांगू तुम्हाला, इतकी प्रशस्त मूर्ती होती ना की पाहून डोळे अगदी दिपून जात होते. ती ज्यांना येणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथेच घर बसल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. चला तर पुढे मग, आम्ही दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं.
दर्शन घेतल्यानंतर आम्ही मग बाहेर पडलेलो आहोत. आणि बाहेर पुन्हा मग मुलांना मी जो यात्रा भरलेली होती तिथे मी मुलांना घेऊन गेलेले आहे आणि छानपैकी त्यांना यात्रेमध्ये फिरवलेलं आहे. तर बघा तुम्ही किती मस्त मस्त दुकानं बसलेली होती सर्व. गर्दी पण होतीच तेवढी बाजारामध्ये. पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले की पहिल्या दिवसाची गर्दी किंवा शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्यावर असणारी गर्दी, त्या मानाने कालची गर्दी फार कमी होती आणि म्हणून मला मुलांना घेऊन व्यवस्थित फिरता पण आलं. दिशाने तर खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे, कारण शॉपिंग म्हटलं की मुलींना फार आवडतं. आणि दुसरं म्हणजे तिला सर्व पाळण्यांमध्ये वगैरे बसायचं होतं आणि ती बसली. भार्गवला थोडी भीती वाटत होती त्या कारणाने तो काही बसला नाही, पण दिशाने मात्र खूप एन्जॉय केलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा.
पण आमची झालेली आहे, बऱ्यापैकी आम्ही फिरलेलो आहोत. बाप्पाचं छान दर्शन झालेलं आहे आणि गर्दीचं प्रमाण एरवीपेक्षा थोडं कमी आहे. तर चला आता आम्ही घरी जायला निघतोय. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात असंच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.